हरित वारी, निर्मल वारी, स्वस्थ वारी करण्याकरता पुणे विद्यापीठासह इतर विद्यापीठातील NSS च्या विद्यार्थ्यांनी गिनीज वर्ल्ड बुकमध्ये 16,731 कडुलिंबांची झाडे लावण्याचा विक्रम केला आहे. याची नोंद जगभरातील नागरिक घेतील असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं आहे. राष्ट्रीय सेवा योजना आणि पुणे विद्यापीठ यांनी वारी दरम्यान स्वच्छ वारी, निर्मल वारी, हरित वारी करण्याचा अभियान महासंकल्प सुरू केला असून या उपक्रमांतर्गत पालखी मार्गावर 16,731 लावण्याचा संकल्प आणि गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्याकरता कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, कुलगुरू नितीन कळमळकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मुलांना कडुलिंबाची झाडे वाढवून ती जतन करण्याकरता मुख्यमंत्री यांनी शपथ दिली आहे. यावेळी मुख्यमंत्री यांनी या उपक्रमाचं कौतुक सुद्धा केलंय. त्यामुळे अनेक वर्षांनंतर देखील ज्यावेळेस गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचं पान उघडलं जाईल, सर्वाधिक एकाच वेळी वृक्ष कोणी लावले हे बघितलं जाईल आणि त्यावेळी तुमचं नाव त्या ठिकाणी असेल आणि तुम्ही अभिमानानं सांगू शकाल भारताचा हा रेकॉर्ड तयार कोणी केला तर तो आम्ही केला, तो आम्ही केला, तो आम्ही केला. पण तुम्हाला माझी एकच विनंती आहे, हा पहिलं वर्ष आहे, पहिला रेकॉर्ड आहे, सचिन तेंडुलकरचे रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच तोडत होता, तुमचा रेकॉर्ड तुम्हालाच तोडायचा आहे. बाज की असली उडान अभी बाकी है, बाज की असली उडान अभी बाकी है, तुम्हारे इरादों का इम्तिहान अभी बाकी है, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन तुमने, अभी पूरा आसमान बाकी है. मला विश्वास आहे हरित वारी, निर्मल वारी, स्वच्छ वारी, स्वस्थ वारी ही जी संकल्पना आपण मांडली आहे, जगाच्या इतिहासामध्ये आमची वारी एक असा महोत्सव आहे जो अभूतपूर्व आहे. कोणालाही निमंत्रण द्यावं लागत नाही, कोणालाही व्यवस्था करावी लागत नाही, लोक येतात, शिस्तीत चालतात, विठुरायाचं दर्शन घेतात. हा जो एक मोठा संकल्प 700 वर्ष या देशामध्ये चाललाय, आता त्याच्यामध्ये तुम्ही देखील सहभागी होताय, त्याला अधिक निर्मल करताय, अधिक हरित करताय, म्हणून तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो.